बैक टू माय चैनल। आज मैं तुम्हारे तीन चार रेसिपी नहीं, आज मैं तुम्हारे एक स्वीट डिश शेयर करना है आणि थोड़ा मज़ा एक रूटिंग है ती मैं तुम्हारा शेयर करना है, कहीं टिप्स सांगेल तुम्हारा। तर माझा वीडियो तुम्हें अगदी शेवटपर्यंत बघा। मी कोणती स्वीट डिश करना है ते पण मी आता सांगणार नाही तुम्हारा, तुम्हें माझा पुढे वीडियो बघा म्हणजे तुम्हारा मी कळेल की मी कोणती स्वीट डिश बनवणार आहे। तर आजचा वीडियो तुम्ही नक्की अगदी एंडपर्यंत बघा। आणि माझा डोळा खूपच लाल होत चाललाय हळूहळू, काय झाले का माहिती इथे। ठीक आहे, तर बघू आता 2 दिवसामध्ये डॉक्टरकडे जाऊ, दीपकला सुट्टी असेल तेव्हा। तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। पिल्लू आणि दीपक अजून पण झोपले, आत्ता वाजले आहे 10, म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे सगळी कामं झाली आहे, फक्त जेवण बाकी। आणि आज सॅटरडे आहे, दीपकचा फास्ट आहे, सो जेवण मी दुपारीच रात्रीचं बनवून ठेवेल, कारण का रात्री नाही मी आता ती सवयच मोडली रात्रीचं जेवण करायची, सो दुपारीच मी करून ठेवेल। फक्त भात आहे तो गरम गरम लावेल, बाकी सगळं करेल। आणि हां, मी जी स्वीट डिश करणार आहे ती तुम्ही नक्की बघा, नक्की म्हणजे नक्की बघा। तुम्हाला माहीत पण असेल मे बी, पण मी आता त्याचं नाव नाही सांगणार, कारण का तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। भेटू आपण थोड्या वेळाने। तर इथे मी शेंगदाणे आहेत ते भाजून घेते। ऑलमोस्ट मला सगळंच आठवड्याचे प्रिपरेशन करून ठेवायचे, तर तुम्ही पुढे बघालच की मी काय काय प्रिपेअर करून ठेवते ते। आणि मला खिचडी पण करायची, सो मी ह्यांना भाजून घेते। अजून भरपूर काय करायचे ते तुम्ही पुढे बघालच। तर आता मी हे सगळं माझं वीकली प्लॅनिंग आहे, ह्याच्याशिवाय आपलं जेवण मेन म्हणजे बनतच नाही। शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाणे कधी आपल्याला वांग्याचं भरीत किंवा साबुदाणा खिचडी, अजून भरपूर गोष्टीसाठी शेंगदाणा लागतो, तर तो ग्राइंड करून ठेवणार आहे। अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यामध्ये मी अद्रक नाही घेतले कारण का माझ्याकडे नाही आहे आणि आता आणायला गेलं तर खूप उशीर होईल, सो कोथिंबीर घेतले, मिरची आणि लसूण, तर ह्यांची पेस्ट करून ठेवणार। ही पण मला 1 वीक जाईल, हे पण मला 1 वीक, हे जास्त दिवस जाईल, हे 2 आठवडे जाईल आणि हे 1 वीक जाईल मला। मी मिरची का टाकले कारण का मग जरा स्पायसी असलं तर मसाला आपला कमी यूज होईल, सो हे एवढं मी घेतले। आणि हा आपला मसाला म्हणजे वाटण, आपण ग्रेव्हीची भाजी करतो कधी चिकन व्हेज नॉनव्हेजला जी आपण ग्रेव्ही करतो त्याच्यासाठी लागणारे हे वाटण। ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर, भाजलेला कांदा घेतला आहे, भाजलेलं खोबरं, लसूण, जिरं, गरम मसाला आणि धणे पावडर एवढं मी घेतलं। आता हे सगळं मी ग्राइंड करणार आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार। ऑलमोस्ट मला हे मला जाईल 2 वीक, हे जाईल 1 आठवडा जाईल, 1 आठवडाहून पुढे जरा असं 2-3 दिवस जातील आणि हा पुरा मला 1 आठवडा पुरेल। सो असं हे माझं प्रिपरेशन आहे। आता हे ग्राइंड करेल आणि स्टोअर करून ठेवेल फ्रीजमध्ये, म्हणजे मला आठवडाभराचं अजिबात टेन्शन नाही की पट इन्स्टंट माझं जेवण होऊन जाईल। अद्रक लसूणची पेस्ट टाकली, झालं वाटण असलं की झालं जेवण। आणि हे तर आपल्याला कधी कधीच लागतं, मी जास्त करून शेंगदाणे यूज नाही करत, फक्त खिचडीसाठी आणि भरीतसाठी बस, बाकीच्या गोष्टीसाठी मला शेंगदाणे एवढा लागत नाही आणि पोह्यासाठी आपला नॉर्मल असतो तो। सो आता हे मी सगळं रेडी करते। आणि आत्ता मी इथे 3 प्रकारचे जे सगळं तयार केलेलं वीकली प्लॅनिंग माझी, शेंगदाण्याचं कूट, वाटण आणि लसूणची पेस्ट। तर आत्ता माझं ऑलमोस्ट शेंगदाण्याचं कूट रेडी झालं आहे, बघता तुम्ही मी एवढं बारीक करते। आणि नंतर हे मी थोडंसं वाटीत आपलं साबुदाणा खिचडी करणार आहे त्याच्यासाठी काढले, आणि लसूणची पेस्ट पण बरोबर त्याच्याबरोबरच फटफट करून घेतलं, म्हणजे ठरवलेलंच मी एकदाच मिक्सर लावेल सगळं थंड झालं की। सो ही आता अद्रक नाही लसूण आणि कोथिंबीर मिरचीची पेस्ट पण माझी रेडी आहे। मला ही ऑलमोस्ट 1 वीक जाईल, आता परत नेक्स्ट सॅटरडे करणार। आणि आता वाटण तयार झालं आहे माझं, आणि हे वाटण आपण जे मिक्सरला बारीक करतो ना ते एकदम बारीक करायचं आणि खोबरं कमी घ्यायचं, तरच टेस्ट येते वाटणाला। आणि मला हे आत्ता बघून असं मला वाटतंय ऑलमोस्ट मला 1.5 आठवडा जाईल हे वाटण, कारण का कडधान्य आता सध्या मी कमी करते, 2 टाईम भाजी आणि 3 टाईम कडधान्य असं माझं चालू असतं। आणि हे पिल्लूला मी आत्ता आपले पोटॅटो असतात ना ते थोडे शेलू फ्राय केलेत, आणि खिचडी आहे ती पण आता आमची रेडी झाली आहे, आता आम्ही सर्व करेल आणि आम्ही खाऊ।
कोण आहे ती? तिच्याकडे नाही जायचं. हे बघ, हे घे, हे बघ, हे घे. अगं इकडे ये ना. हे बघ, तुला बघ काय केलंय मी नवीन. आणि आता मी इथे तिला भरवते आणि ती सारखी कुकीकडेच डायव्हर्ट होते. तिला कुकी दिसली की तिला आता हल्ली काय होतं काय माहिती, तिच्याकडे जायलाच करते आणि तिच्याजवळ गप्पा पण मारते. आणि तिला मी भरवते ते पोटॅटोचं. तिला एवढं काय आवडलं नाही, तिने जास्त एवढं खाल्लं नाही जेवढं ती नॉर्मली बाकीच्या गोष्टी खाते. त्याच्यानंतर मग मी तिला परत रव्याची खीर करून दिली आणि मखाण्याची पावडर थोडीशी टाकून मी तिला नंतर ते भरवलं. तिने ऑलमोस्ट हे तीन चार स्लाइस खाल्ल्या असतील, पण खाल्ल्या, हळूहळू खाईल कारण का तिच्यासाठी ही नवीन टेस्ट होती. सो तिने आत्ता थोडंसं खाल्लं, नंतर ती खाईल. नंतर मग तिला मी थोडंसं वरतून दही टाकलं आणि दिलं, मग त्याच्यानंतर ती खायला लागली. आधी जे खात नव्हते ते खायला लागली. तिला थोडं थोडं आता मी दही देते. आता डाळ भात, डाळ आपली तुरडाळ नाही देत मी, तिला मुगाची डाळ देते कारण का तुरडाळ चांगली नाही, पचायला जड असते, गॅस पण होतो. सो मी तिला आता मुगडाळच देते. आणि तिला भरवून झालं की मी पण आता खिचडी खाईल आणि मग नंतर बाकीची जी कामं आहेत ती आवरेल. आता जेवण करेल ह्याच्यानंतर. आणि तुम्हाला बोललेली बड्डे प्रिपरेशन आता चालू झालं आहे. एक एक ऑर्डर केल्या आहेत वस्तू, त्या आता एक एक येत जात आहेत कारण का आम्ही घरीच डेकोरेशन करणार आहे, घरच्या घरीच करणार आहे छोटासा, कारण का पेल्लूचं अजून ती लहान आहे, तिला काही समजत नाही. सो आम्ही घरीच करणार आहे. तर मी हे आता थोडंसं डेकोरेशनसाठी काही आयटम्स मागवले, मीशोवरून मागवले, तर मी तुम्हाला आता दाखवते हे. हे जे तुम्ही बघताय ते मला काहीतरी 150 समथिंग 120 150 आसपास मला भेटलं. आणि पॅकेट बघितलं ना की आमची कुकी आलीच पाहिजे. सो हे रिबन्स आहेत, तीन कलरमध्ये, चार कलरमध्ये रिबन्स आहे. पिंक, व्हाईट, व्हाईटिश, ग्रेइश आहे आणि ब्लू आणि ब्लॅक. हे छोटे छोटे रिबन्स आले आहेत. आणि हे आहे बलून ग्लू आहे. नेक्स्ट आहेत ना, नेक्स्ट मी तुम्हाला नंतर ते फोडून पण दाखवेल की आतमध्ये कसं, असं सेलोटेप टाईप आहे ते. आणि नंतर हे बलून स्ट्रीप आहे, ह्याच्यातनी आपण ह्याच्यावर ना आपण बलून्स लावू शकतो, असे लाईन्स उभं आपल्याला जसं हवे तसं आपण डेकोर करू शकतो. आणि जे फ्लावर्ससारखं आहे प्लास्टिकमध्ये ते तुम्हाला दाखवेल मी. पिल्लू बघा ते बघते. हां, हे जे फ्लॉवर्स आहेत ना ह्याच्यामध्ये ना चार बलून असे आपण लावू शकतो सर्कलमध्ये, आणि मध्ये एक बलून असं फ्लावर्स टाईप होतं. तर तुम्हाला माहितीच असेल तुम्ही जर मेशो वगैरे बघत असाल तर. सो मी हे ऑनलाईन मागवले, घरच्या घरी डेकोरेशन करायचं त्याच्यामुळे हे इझी पडेल. आता ह्याच्याने कसं काय होतं आहे ते बघूया. आणि ही जी ग्लू आहे ना ती अशा प्रकारे मला रिसीव झाली आहे. आता जेव्हा मी हे आम्ही करायला घेऊ तेव्हा तर मी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. पिल्लूचे मामा आहेत ते सगळे आता डेकोरेशन करणार आहेत, त्यांना तर मी सांगितलं आहे मामा काय कामाचे. पिल्लूचं पूर्ण डेकोरेशन त्यांच्याकडे सोपवलं आहे, मी ते करतील सगळं काय करायचं आहे ते. पिल्लूचे मामा आणि बाबा आता तिला खेळवते, आता हे सगळं ठेवून देईल. आणि मग आता दीपक आणि आम्ही तेच बोलत होतो की अजून काय मागवायचं आहे का, अजून काय करायचं आहे, तर तेच चालू होतं आमचं बोलणं. नंतर मग मी काय आपली घरची कामं नॉर्मली असतात ते करायला चालू केलं. आणि मी तुम्हाला बोललेली की मी स्वीट डिश तुमच्याजवळ एक शेअर करेल, तर हे जे लेफ्टओवर ब्रेड्स होते त्याची मी एक स्वीट डिश तयार करणार आहे. तुम्हाला तर समजलंच असेल की काय असेल आता ते. त्याच्यासाठी मला कस्टर्ड पावडर लागणार होती, केसर आणि ड्रायफ्रूट्स, काजू आणि मी बदामच घेतले कारण का माझ्याकडे तेच होते. आणि हे करताना खूप मोठी माझ्याकडनं मिस्टेक झाली, खूप म्हणजे खूप.
तर तुम्हाला पुढे सांगेलच मी की माझ्याकडनं काय मिस्टेक झाली. पण मिस्टेकमधून पण एवढी मिस्टेक झाली नाही की ती टेस्टलेस होती किंवा खराब झाली रेसिपी, नाही चांगलं होतं. पण मी तुम्हाला सांगते की माझ्याकडनं काय मिस्टेक झाली. तुम्ही ती मिस्टेक करू नका, तुम्ही कुठली गोष्ट घ्याल ती नीट बघून घ्या. माझ्याकडनं ते झालं नाही, कारण का हे जी कस्टर्ड पावडर आहे ना, ती मी जेव्हा प्रेग्नंट होती त्या टाईमची होती, ऑलमोस्ट 1 इयर आधी. सो आता म्हटलं हे यूज करूया, आणि तेव्हा पण मी गडबडीत बघून घेतलेली, कारण का माझ्याकडे ऑलरेडी होती. सो ही म्हणजे पुरं पॅक होतं, त्यानंतर मला फोडल्यानंतर कळलं. तर ह्या दुधामध्ये आहे ना मी साखर टाकली 3-4 चम्मच, आणि आपलं केसर असतं ना ते टाकले. आता साखर आपले मेल्ट होईपर्यंत आणि केसर थोडं नॉर्मल मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते अगदी हलवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे नॉर्मल दूध असतं ना रूम टेम्परेचरमधलं, ते थोडंसं वाटीमध्ये आपल्याला काढून ठेवून द्यायचं आहे. तर ते का ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल. आणि अगदी दूध सॉरी साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते हे करायचं ढवळत राहायचं. आणि नंतर जे आपण रूम टेम्परेचरमध्ये दूध असतं ते आपल्याला तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर आहे ना ती मिक्स करायची. आणि नॉर्मल ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण गरममध्ये डायरेक्ट टाकलं ना तर त्याचे लम्स तयार होतात, ते नीट व्यवस्थित मेल्ट होत नाही. सो त्याच्यामुळे आपल्याला रूम टेम्परेचरच्या दूधमध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपीनं भरपूर जणांनी म्हणजे मी बघितली यूट्यूबला आहे. सो मी पण यूट्यूबवरूनच बघितली आहे ही, म्हटलं ट्राय करेल. आणि ट्राय करता करता आत्ता जेव्हा मी ही पावडर टाकली त्याच्यामध्ये तेव्हा मला कळलं यार आता गडबड झाली, आता काय करू. पण नाईलाज होता, करावंच लागेल, कारण का एवढं मी वेस्ट घालवू शकत नाही, जे आहे ते खावंच लागेल. तुम्हाला समजलंच असेल की काय माझ्याकडून मिस्टेक झाली ते, तुम्हाला नक्कीच समजलं आहे. बघा राजबेरीचं फ्लेवर होता, नॉर्मल फ्लेवर नव्हता व्हॅनिलावाला. त्याच्यानंतर मग माझा जामच मूड ऑफ झाला, म्हटलं आता काय करू, आता ही टेस्ट आहे ती कडू लागेल, तरी पण म्हटलं चला जाऊन दे, आता एवढं तर मी वेस्ट करू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये फ्रूट्स टाकले तरी पण हे चांगलं लागणार नाही एवढं, म्हटलं आता जे आहे ते आहे, जे आहे ते खायचं गप्प, कसं लागेल ते लागेल. पण एवढं पण काय बकवास झालं नव्हतं. त्याच्यापुढे ह्याच्यामध्ये ना मी हॅक यूज केला, तो पण मी तुम्हाला पुढे शेअर करेल की मी काय केलं असेल. तुम्ही विचार करा तोपर्यंत की मी काय केलं असेल त्याचा कडूपणा घालवण्यासाठी, कारण का हे थोडंसं कितीही असलं तरी ते थोडंसं असं आंबट टाईप लागतंच लागतं, आंबट कडू टाईप. आता आपल्याला हे जे केलेलं आहे ना रूम टेम्परेचरमध्ये आपण कस्टर्ड, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. मग ते हळूहळू ना त्याची थिकनेस असते ना ती वाढत जाते, आणि जेव्हा ते थिक होतं ना नॉर्मली तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले जे ब्रेड्स आहेत ते थोडे स्क्वेअरमध्ये कट करायचे आहेत, आणि आपल्याला ते तुपात आणि तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. ते फ्राय झाले की तुम्ही पुढे तुम्हाला पुढे समजेलच मी काय बोलते आणि काय सांगते ते. आता मी हे ते आहे ते सगळं अगदी मिक्स करून घेते जोपर्यंत त्याला थोडंसं घट्टपणा येत नाही तोपर्यंत. तुम्ही जेव्हा हे रेसिपी कराल तेव्हा तुम्ही व्हॅनिला फ्लेवरच घ्या, कारण का मी तुम्हाला सांगते हे एवढं एकदम एकदम यम्मीवालं झालं नव्हतं, पण ठीक होतं. तर तुम्ही जेव्हा घ्याल कस्टर्ड तेव्हा तुम्ही कस्टर्ड पावडर घ्याल तेव्हा तुम्ही अगदी नीट ते बघून घ्या की आपल्याला कोणता फ्लेवर हवे तो. आणि तुम्हाला बोललेली ब्रेडचे मी असे स्क्वेअर स्क्वेअरमध्ये पण नाही आहेत, नॉर्मली कट करून घेतलेत. आणि आपल्याला आता काय करायचं, कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे, आता तेलामध्ये आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं, जेणेकरून ना जो तुपाचा फ्लेवर असतो ना तो ब्रेडमध्ये उतरेल. सो आता थोडंसं तूप टाकून घेईल मी, ऑलमोस्ट 2 चम्मच मी तूप टाकलं. आणि आपल्याला ते तेलामध्ये सॉरी ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. Thank you.
आणि मी तुम्हाला बोलली, मी तुम्हाला एक हॅक सांगेल की माझ्याकडनं जी मिस्टेक झाली. तर मी हे व्हॅनिला एसेन्स आहे ना, ते जे कस्टर्ड तयार केलं ना त्याच्यामध्ये टाकलं, त्याने काय झालं थोडं ना व्हॅनिलाचा फ्लेवर आला, तो जो कडूपणा असतो ना तो सगळा निघून गेला. मला आठवल्यानंतर पिल्लू उठलेली, सो तिला झोपायला गेलेली, तेव्हा मी दीपकला म्हटलं, दीपक आता वाट लागली रेसिपीची यार, काय करायचं. तर बोला जाऊन दे आहे तसं खाऊया. मग नंतर मला आठवलं की आपल्याकडे व्हॅनिला एसेन्स आहे, मग तो व्हॅनिला एसेन्स ॲड केला. तर एवढं काय खराब नव्हतं झालं, मग नंतर चांगली झालेली रेसिपी. आता हे सगळे मी फ्राय करून घेते. आणि अशा प्रकारे हे सगळं आपण ब्राउनिश, गोल्डन ब्राउनिश शेलो फ्राय करून घ्यायचे, शेलो फ्राय नाही, तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे कस्टर्ड आपण तयार केले ते ह्याच्यावरती गरम गरम टाकायचे, जेणेकरून जे आपले हे ब्रेड आहेत आता ते टस्ट झाले, जे ब्रेड आहेत ते पटकन सॉफ्ट होतील आणि त्याच्यामध्ये आतमध्येपर्यंत ते चांगलं मुरेल, असं गरम गरम अगदी टाकायचे. इथे पण माझी मिस्टेक झाली, मी आहे ना थोडं रूम टेम्परेचर एवढं पण गरम नव्हतं, नॉर्मली होतं, पण ठीक आहे, तो सगळं सॉफ्ट झालेलं. पण तुम्ही एकदम ना गरम गरम टाका, जेणेकरून आहे ना ती पटकन ब्रेड्स असतात ना ते पटकन सॉफ्ट होतात आणि जो तुपाचा फ्लेवर आहे ना तो पण असं सर्वीकडे होऊन जातो गरम असल्यामुळे. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदम गरम गरम असे ना तेव्हाच टाका. सो आत्ता मी हे सगळं त्याच्यामध्ये टाकलं. आता हे करता करता ना बाजूला कढई ठेवलेली, त्याचा मला चटका देखील लागलेला बोटाला. आणि हे आता मी नीट त्यांना डीप करते जे आपले ब्रेड्स आहेत त्यांना. आणि वरतून आहे ना गार्निशिंगसाठी आपल्याला आपले ड्रायफ्रूट्स असतात ना ते टाकायचे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ना ते चांगले कट करायचे आणि टाकायचे. पण टेस्टला एक नंबरच लागलेली रेसिपी. तुम्ही पण नक्की म्हणजे नक्की ही ट्राय करा. आता मार्गशीर्षचे गुरुवार येतील, सो प्रत्येक गुरुवारी आपल्याला कोणती ना कोणती तरी स्वीट डिश करावी लागते. तर तुम्ही नक्की ही स्वीट डिश करा. आणि माझ्याकडनं ही जी मिस्टेक झाली आहे, तर आत्ता जेव्हा मार्गशीर्षचे गुरुवार चालू होतील ना तेव्हा मी ही रेसिपी नक्की करेल. तेव्हा तर मी व्हॅनिला फ्लेवरचंच करेल, तेव्हा मी तुमच्याजवळ ही रेसिपी परत एकदा शेअर करेल माझ्याकडनं जी मिस्टेक झालेली. आणि ही ते पिल्लूला मी ना चष्मा घातलेला आणि पिल्लूला ना काहीतरी नवीनच वाटत होतं, तिने मला पहिल्यांदा बघितलेला चष्म्यामध्ये. सो माझ्याकडे बघून ना ती नुसती हसत होती. तिने ना फक्त गुड्डीलाच चष्म्यामध्ये बघितले. सो मी चष्मा घातला ना तर ती माझ्याकडे ना बघून हसत होती, वेगळंच तिला काहीतरी वाटत होतं. सो आणि तुम्हाला माझा जर आजचा व्हिडिओ हा आवडला असेल, आज माझे भरपूर सारे कामं झाले, विकली कामं असतात ते, जेवण आपलं कसं इझी पटकन होईल हे आपण मी तुम्हाला ट्रिक्स सांगितल्या, टिप्स सांगितल्या, तुम्ही पण करत असाल. जर करत नसाल तर तुम्ही पण असं विकली प्लॅनिंग करून ठेवा, वाटण, अद्रक लसूणची पेस्ट किंवा अशा गोष्टी करून ठेवा, तुमची पण कामं इझी होतील. जर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. जर माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.